अभियान अंतर्गत वरुड शहर मंडळाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश सचिव सौ अर्चनाताई डिहनकर व वर्धा लोकसभा समन्वयक जयंतराव कावळे, माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या उपस्थितीत विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, वरुड शहरातील भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. नुकतंच वरुड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने समर्थ बूथ अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर निलेशजी बेलसरे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलं होतं. या संदर्भात वरुड शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर निलेश बेलसरे यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, सर्वप्रथम चुडामणी न्यूज पोर्टलतर्फे स्वागत सर आपलं. नुकताच सर कार्यक्रम झाला समर्थ बूथ अभियान, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षातर्फे पूर्ण महाराष्ट्रभर समर्थ भाजपा बनवण्याकरिता समर्थ बूथ अभियान ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आज वरुड शहरामध्ये बेलसरे हॉस्पिटलच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे माजी कृषीमंत्री डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या नेतृत्वामध्ये, तसेच या वरुड मोर्शी मतदारसंघाला ज्या भारतीय जनता पक्षाने प्रभारी दिल्या सौ अर्चनाताई डेहनकर, माजी महापौर नागपूर महानगरपालिका यांच्या नेतृत्वात आज इथे बूथ प्रमुख तसेच सशक्त बूथ सशक्त भाजपा ह्या अभियानाअंतर्गत सर्व भाजपाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख तसेच शक्तीप्रमुख व जे विस्तारक आहे यांची आज आढावा बैठक घेण्यात आली. भारतीय जनता पक्षाचा उद्देश आहे की सर्वप्रथम आपण बूथ जिंकायला पाहिजे. जर आपण बूथवर सगळ्यात जास्तीत जास्त बूथवरच्या जे बूथ यादी असते आणि बूथचे जे आपले मतदार असतात त्यांच्या घरापर्यंत जर आपण पोहोचू शकलो तर आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू शकतो. आणि आपण आपला बूथ जर सशक्त केला तर आपल्याला चुनाव जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कारण प्रत्येक घराघरापर्यंत आपला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि माननीय नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री यांचे विचार आपण यामार्फत पोहोचू शकतो. यापेक्षा दुसरा कोणताही मार्ग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याकरिता सोपा नाही. आज भारतीय जनता पक्ष वरुड शहर तसेच ग्रामीण या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक वार्डावार्डामध्ये प्रत्येक एरियामध्ये बूथ अभियान राबवणार आहे. तरी या बूथ अभियानामध्ये भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त सशक्त बनवण्यासाठी मीसुद्धा प्रयत्न करणार आहे.